14 एप्रिल 2023 पर्यंत हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे ही आमची भूमिका होती, पण तसं काय होताना दिसत नाही. जावडेकर साहेब यांच्या विनंतीवरून ते या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहाचं कामकाज त्यांना बघायचं होतं. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे, आम्ही लवकरच त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ. एकदम बरोबर आहे ताई तुमचं. ह्या प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आला होता. मी असेल, नितीन राऊत साहेब असतील, वर्षाताई गायकवाड असतील, आम्ही स्वतः तुमच्या त्या आंदोलन ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आम्ही त्याला भेटी दिल्या होत्या. आणि सभागृहामध्ये सुद्धा आम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सरकारला जागा करण्याचं काम आम्ही त्या विधानसभेच्या परिसरामध्ये आलो. खरं तर पूजनीय भिक्खू बुद्धविहाराच्या बाहेर कधी जात नसतात, पण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी देशाची घटना लिहिली, जे सर्व सभागृह त्या ठिकाणी उभा केलेलं आहे, त्या घटनेच्या माध्यमातून हे सभागृह कशा पद्धतीनं चालतात, लोकांना कशा पद्धतीनं न्याय या सभागृहामधून दिलं जातं हे पाहण्याकरता ते भंतीजी त्या ठिकाणी आला होता. आणि त्यांनी हे एकत्रित बघून आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली की वर्षा बंगल्यावरती सुद्धा स्नेह भोसलेला तुम्ही या ठिकाणी या अशी त्यांना विनंती केली. आणि आता जे आढावा बैठक आता मागच्या सरकारमध्ये आता पण आढावा बैठक ते सुरूच आहे, पण नक्की हे जे स्मारक जे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक ते नक्की कधी होणार आणि काय निर्णय असेल? मागच्या सरकारमध्ये मी मंत्री होतो आणि गेल्या अनेक वर्षापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं होतं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला सातत्यानं, संजय तू त्या समाजाचा तुला मंत्री केलेला आहे, तू सातत्यानं हिंदू मिलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी लवकरात लवकर झालं पाहिजे हे भूमिका मला त्यांनी सूचना मला त्या ठिकाणी केली होती. आम्ही सातत्यानं त्या हिंदू मिलच्या जागेवरती जाऊन पवार साहेबांनी त्याला भेट दिली होती, सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी भेट दिली होती, अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली होती, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. आणि आत्तासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, बजेटमध्ये त्यांनी आर्थिक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. पण माझी अशी विनंती आहे समाज बांधव म्हणून की लवकरात लवकर जसं आम्ही ठरवलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये 14 एप्रिल 2023 पर्यंत हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे ही आमची भूमिका होती, पण तसं काय होताना दिसत नाही. पण मी आपल्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून 1 वर्षाच्या आत हे स्मारक त्या ठिकाणी तयार करून जनतेला अर्पित करावाशी विनंती करतो. मी जन्मभूमी घेऊन विधान करणार आज सकाळी महाराष्ट्रातील नगरच्या संबंध भारतातील काही बाहेर देशाचे सुद्धा पूजनीय भाजी आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी विधानसभा परिसरामध्ये त्या ठिकाणी आले होते. आणि सर्वप्रथम ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन केले. आणि विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी जावडेकर साहेब यांच्या विनंतीवरून ते या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आले. दोन्ही सभागृहाचं कामकाज त्यांना बघायचं होतं आणि कशा पद्धतीनं कामकाज महाराष्ट्र विधानसभेचं आणि विधान परिषदेचं त्या ठिकाणी चालतं. पण ते सर्व पूजनीय भिक्खू पहिल्यांदा विधानसभेच्या गॅलरीमध्ये बसून विधानसभेचं कामकाज त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्यानंतर नागचंदजी कांबळे असतील, मी असेल आणि माझ्यासोबत वर्षाताई गायकवाड असतील, नितीनजी राऊत असतील, वानखेडेजी असतील, हे सर्व जे बौद्ध समाजातील जे कार्यकर्ते होते ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून की जे बाबासाहेबांचं जे चैत्यभूमी आहे तिथली चैत्यभूमीची तैलचित्र ते विधानसभेच्या सभागृहामध्ये आणि विधानसभेच्या परिसरामध्ये आणि मंत्रालयाच्या परिसरामध्ये ते लावावे अशी भिक्खूंची त्यांची मागणी होती. म्हणून मी आणि नागचंद कांबळेजी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना सुद्धा ते निवेदन देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिलं. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी
सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही लवकरच त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेबांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन आम्ही येणाऱ्या कार्यकाळामध्ये चैत्यभूमीचं तैलचित्र विधान परिसरामध्ये त्या ठिकाणी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांचं काय निरीक्षण होतं?